नमस्कार आदरणीय पालक आणि विद्यार्थी मित्रांनो, महाराष्ट्रातील MBBS आणि BDS चा राऊंड फर्स्ट लागून आज जवळजवळ 4 दिवस झालेले आहेत. या ठिकाणी आपण पाहू शकतो 4 ऑगस्ट 2023 रोजी MBBS आणि BDS ची फर्स्ट सिलेक्शन लिस्ट आलेली होती आणि ज्याही विद्यार्थ्यांना या राऊंडमध्ये कॉलेज मिळालेलं आहे अशा विद्यार्थ्यांना उद्या म्हणजेच 9 ऑगस्ट 2023 संध्याकाळी 5:30 वाजेपर्यंत रिपोर्टिंग आणि कॉलेजला जॉईन करण्यासाठी वेळ देण्यात आलेला आहे. तरी ज्याही विद्यार्थ्यांना राऊंड फर्स्टमध्ये कॉलेज मिळालं होतं अशा विद्यार्थ्यांनी दिलेल्या वेळेमध्ये कॉलेजला जाऊन रिपोर्टिंग करा. जर तुम्हाला कॉलेज पसंत असेल तर तुम्ही त्या ठिकाणी रिटेन्शन फॉर्म देऊ शकता व जर तुम्हाला अपग्रेडेशनसाठी जायचं असेल तर तुम्ही फक्त कॉलेजला रिपोर्टिंग करू शकता. हे तर झालं MBBS आणि BDS राऊंड फर्स्टच्या संदर्भाने. ज्याही विद्यार्थ्यांना या राऊंडमध्ये कॉलेज मिळालं होतं त्या विद्यार्थ्यांना उद्या कॉलेजला रिपोर्टिंग आणि जॉईन करण्यासाठी शेवटचा दिवस आहे. त्यानंतर महाराष्ट्रातील विद्यार्थी व पालकांचे MBBS व BDS राऊंड 2 संदर्भाने अनेक प्रश्न येत आहेत की MBBS आणि BDS राऊंड 2 कधी होणार आहे. त्यासोबतच MBBS आणि BDS राऊंड 2 चॉईस फील कधीपासून सुरू होतील. तर यापुढे आता आपण या व्हिडिओमध्ये या संदर्भाने सविस्तरपणे माहिती घेणार आहोत. या व्हिडिओला महाराष्ट्रातील इतर गरजू विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा व महाराष्ट्रातील काउन्सिलिंग प्रोसेसच्या रिलेटेड येणाऱ्या टाईम टू टाईम अपडेटसाठी बालाजी एज्युकेअर या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तर विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आपण पाहू शकतो 3 नंबरचा जो पॉईंट आहे सेकंड राऊंड ऑफ काउन्सिलिंग, तर या ठिकाणी जी ऑल इंडिया म्हणजे 15% काउन्सिलिंग असते ती काउन्सिलिंग प्रोसेस 9 ऑगस्ट ते 17 ऑगस्ट या दरम्यान चालणार आहे. आणि जर आपण स्टेटचा विचार केला तर जी स्टेटची काउन्सिलिंग प्रोसेस आहे ती 14 ऑगस्ट ते 28 ऑगस्ट या दरम्यान चालेल. याचा अर्थ असा आहे की ज्याही विद्यार्थ्यांना महाराष्ट्रामध्ये MBBS आणि BDS सेकंड राऊंडमध्ये पार्टिसिपेट करायचं आहे अशा विद्यार्थ्यांना 14 ऑगस्टपर्यंत वाट पाहावी लागेल. 9 ऑगस्ट 2023 ही फर्स्ट राऊंडमध्ये ज्या विद्यार्थ्यांना कॉलेज मिळालं होतं त्या विद्यार्थ्यांना रिपोर्टिंग करण्याची शेवटची तारीख आहे. त्यानंतर साधारण 10 ते 11 ऑगस्टपर्यंत आपल्याला सेकंड राऊंडचा शेड्यूल मिळेल व साधारण 14 ते 15 ऑगस्ट दरम्यान आपल्याला सेकंड राऊंडची जी काही प्रोसेस आहे त्या संदर्भाने सविस्तर माहिती मिळेल. त्यामुळे जेही विद्यार्थी महाराष्ट्रातील MBBS आणि BDS सेकंड राऊंडची वाट पाहत आहेत अशा विद्यार्थ्यांनी साधारण 14 ते 15 ऑगस्टपर्यंत वेट करा. त्यानंतर जर आपण कट ऑफचा विचार केला तर MBBS आणि BDS राऊंड फर्स्टचा जो कट ऑफ आहे तो फार जास्त गेलेला होता, त्यामुळे खूप विद्यार्थ्यांना स्कोर असून देखील कॉलेज अलॉटमेंट झालेलं नव्हतं. यामागील कारण तुम्हाला माहीतच असेल की फर्स्ट राऊंडमध्ये 7 MBBS कॉलेजला सीट अलॉटमेंट झालं नव्हतं. त्यासोबतच 1 डेंटल कॉलेज आहे त्या कॉलेजला देखील सीट अलॉटमेंट झालेल्या नव्हत्या. परंतु या ठिकाणी आपण पाहू शकतो प्रिंट मीडियामध्ये आता आर्टिकल आलेले आहेत की जे काही 7 कॉलेज होते त्या सर्व कॉलेजला सेकंड राऊंडमध्ये सीट अलॉटमेंट होईल व 1 डेंटल कॉलेज आहे त्या कॉलेजला देखील सेकंड राऊंडमध्ये सीट अलॉटमेंट होणार आहे. त्यामुळे ज्याही विद्यार्थ्यांना फर्स्ट राऊंडमध्ये कॉलेज अलॉटमेंट झालेलं नव्हतं व थोडक्याहून त्यांचा नंबर राहिलेला होता अशा सर्व विद्यार्थ्यांना आता सेकंड राऊंडमध्ये कॉलेज अलॉटमेंट होईल व सेकंड राऊंडचा कट ऑफ हा कमीवरती येण्याची शक्यता आहे.